कोणती ही संस्था कामगारांच्या जीवावर आणि विश्वासावर उभी असते. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार वर्गाने आजपर्यंत बाजार समितीच्या उत्कर्षासाठी अनेक चांगले प्रयत्न केले आहेत. कामगार वर्गाच्या विश्वासावरच आज वडगाव बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय आणि प्रगतीपथावर आहे, असे गौरवोद्गार वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बीजे बोराडे यांनी व्यक्त केले. ते वडगाव तालुका हातकणंगले येथे वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामगार दिलीप सूर्यवंशी यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी दिलीप सूर्यवंशी यांचा सपत्नीक सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती बीजी बोराडे, माजी सभापती सुरेश पाटील, नितीन चव्हाण, विलास खानविलकर, अरुण सभापती सुरोचना देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सोन्याचे सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना माजी सभापती सुरेश पाटील यांनी मार्केट कमिटीचे कामगार दिलीप सुरेशी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांसह सचिव आनंदराव पाटील, माजी सचिव बापूसाहेब पाटील तसेच सूर्यवंशी कुटुंबीय आणि बाजार समितीमधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव महाराष्ट्र न्यूज साठी विनोद शिंगे. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.